महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है। है वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए जोरदार टाळ्या तर आपण वाजवल्यात, तुमच्या मुखातन मला घोषणा हव्यात जोरदार, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। ही राष्ट्रभक्तीची स्फुल्लिंग आम्ही पेटविणार आहोत। एक सूर एक ताल आमची सर्व या ठिकाणी कलाकार आहेत। परब सरांनी किती सुंदर तुमच्याकडनं गाऊन घेतलं। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे सर्वांच्या। आणि मी पुढे वळतोय एका सुंदर गीताकडे। आपल्या सर्वांसाठी, आपल्या अंतःकरणात या राष्ट्राबद्दलची भावना आवश्यक आहे, आणि त्यासाठी आपल्या सर्वांना एक सुंदर चार ओळी सांगतो। आपण मनात साठवून ठेवा, नसीब पर जिंदगी खेली जाती है, नसीब पर जिंदगी खेली जाती है, हाथों की लकीरों से तकदीर पाई जाती है। अरे खुश नसीब तो वो होता है जिसके दिल में भारत माँ की तस्वीर पाई जाती है, तस्वीर पाई जाती है।
मला तुमच्या तोंडातनं हे ऐकायचंय, सर्वांनी म्हणायचंय माझ्या मागे एक ओळ माझी झाल्यानंतर अगदी शेवटपर्यंत बसलेल्या सर्व चिमुकल्यांनी माझ्या मागे म्हणणार आहात, नसीब पर जिंदगी खेली जाती है, हाथों की लकीरों से तकदीर पाई जाती है, अरे खुश नसीब तो वो होता है जिसके दिल में भारत मां की तस्वीर पाई जाती है। मनापासून अभिनंदन। आणि या ठिकाणी वळतोय मी आपल्या बुलंद महाराष्ट्राकडे, दर्याखोऱ्यांचा महाराष्ट्र, मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र, शूर भगिणींचा महाराष्ट्र, समतेचे जनक महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या अथक परिश्रमानं घडलेला हा महाराष्ट्र, माझ्या तमाम मर्द मावळ्यांनो, तमाम विद्यार्थी बांधवांनो, शूर भगिनींनो, उद्याचा महाराष्ट्र तुम्हाला घडवायचा आहे, तुमची स्फुल्लिंग पेटविण्यासाठी हे जोशपूर्ण गीत, प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानानं फुलून येते हे गीत ऐकल्यानंतर, असं हे गीत हजारो विद्यार्थी बांधवांसाठी भगिनींसाठी सादर करतो आहोत। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, रे वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, कपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, हिमथडीच्या तट्टा नाया, हिमथडीच्या तट्टा नाया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीती नामा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा, दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, माझ्या तमाम विद्यार्थी बांधवांनो भगिनींनो, अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे, अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे, आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला मा जिजाऊचा शेर शिवा पाहिजे, शेर शिवा पाहिजे। मी तमाम सर्व विद्यार्थी बांधवांना भगिनींना विनंती करेन, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ एकदा सर्व विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही हात वर करायचेत, अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करायचेत, आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे। गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भारत माता की। मला शेवटपर्यंत आवाज आला पाहिजे, अगदी आज असं म्हणतं दणाडून गेलं पाहिजे। आज समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आमदार निरंजनजी डावखरे यांनी वसंत बाल महोत्सवाचं आयोजन केलंय, इतिहास झाला पाहिजे असं म्हणत दणाणलं पाहिजे। सर्वांनी एकदा अंतःकरणापासून घोषणा द्या, भारत माता की,
भारत माता की। अतिशय सुंदर वातावरण आहे आणि आपणा सर्वांसाठी एक गीत झाल्यानंतर या ठिकाणी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे। सुंदर कार्यक्रम आहे, भव्य दिव्य कार्यक्रम आहे आणि आज आम्हाला सर्व स्वर विहारच्या कलाकारांना मनापासून आनंद होतोय। तुम्हा सर्वांसाठी गायला मिळालं, तुमच्यातली राष्ट्रभक्तीची स्फुल्लिंग पेटवता येत आहेत। एक सूर एक तालचा अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे आणि आता मी वळतोय एका जोशपूर्ण गीताकडे। त्यापूर्वी मी सर्वांना विनंती करेन, सांस्कृतिक क्षेत्रावर ज्यांनी नितांत प्रेम केलं, आम्हा कलाकारांना आशीर्वाद दिलेत, ते विधान परिषदेचे उपसभापती पितृतुल्य आदरणीय वसंतरावजी डावखरे साहेबांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी अभिनंदन करावं, त्यांचं स्वागत करावं अशी विनंती आहे। मी आदरणीय वसंतरावजी डावखरे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, सन्माननीय आमदार निरंजनजी डावखरे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आता वळतोय एका सुंदर गीताकडे। बालमित्र हो, या गीतात मला तुमचा सुद्धा आवाज हवाय, आपण आवाज द्याल, आपण आवाज द्याल। चला तर मग एका सुंदर जोशपूर्ण गीताकडे। सुंदर गीत आहे, या भारत देशाचं गौरवगान गाणारं गीत आहे। या गीतापूर्वी आमच्या तिरंग्याला वंदन करूयात, आपल्या तिरंग्याला वंदन करूयात, शूर शहीद जवानांना वंदन करूयात। जरा माझ्या या चार ओळी आपण नीट लक्ष देऊन ऐका, महत्वाच्या आहेत। इतनी सी बात हवाओं को बताए रखना, इतनी सी बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना। इतनी सी बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना। लहू देकर जिसकी हिफाजत की है शहीदों ने, लहू देकर जिसकी हिफाजत की है शहीदों ने, ऐसे तिरंगे को सीने से लगाए रखना, सीने से लगाए रखना। धन्यवाद। वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, देश का यारो क्या कहना, ये देश दुनिया का गहना। ये देश वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, देश का यारो क्या कहना, ये देश दुनिया का गहना। यहाँ चौड़ी छाती वीरों की, यहाँ भोली शक्ले हीरो की, यहाँ गाते हैं रांझे, यहाँ गाते हैं रांझे, मचती में मचती है झूमे सचती में। ये देश वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, देश का यारो क्या कहना, ये देश दुनिया का गहना।
आता बघा माझ्या सर्व विद्यार्थी